दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी दुधासाठी अनुदान मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. भाजपा आणि मित्र पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी भाजपाचे मित्र पक्षाच्या वतीने 10 रुपये आणि दूध पावडरला 50 रुपये अनुदान देण्यात यावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दौंड तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांनी दुधाला अनुदान मिळालं नाही तर आंदोलन राज्य स्तरावरती उभारण्यात येईल अशी माहिती दिली आहे. रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी इशारा दिला की शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दूध बंद एल्गार हे आंदोलन आम्ही केलं जाईल. यावेळी आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला दुधानं अंघोळ घालून निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते वसुदेव काळे, तानाजी दिवेकर, राजेंद्र शिंगाडे, बाळासाहेब तोंडे पाटील, रयत क्रांती संघटनेचे सयाजी मोरे, सरफराज शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दौंडचे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांना निवेदन देण्यात आलं. ऐवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे आदींसह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आज या ठिकाणी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रावदादा फुल यांच्या भाजपाच्या सर्व मित्रपक्षाच्या वतीने आज चौफुल्यावर दुधाला 10 रुपये अनुदान आणि दूध पुक्कीला 50 रुपये अनुदान मिळावे यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण आपल्या तालुक्याचे आमदार दादांना याबाबत सूचना आहोत की आपण जर शासनाने आपल्याला आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आपण भविष्यात काय पवित्रा घेणार आहोत. हे आंदोलन भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना आणि शिवसंग्राम मित्र पक्षांच्या वतीनं संपूर्ण राज्यभर केलं जात आहे. राज्यामध्ये उत्पादकांच्या पक्षावर लक्ष वेधण्यापत्र येते. यापूर्वी वेगवेगळी दिवस समोर सरकारने शासनाकडे वेगवेगळ्या मागण्या करून केलेल्या आहे आणि दूध उत्पादक अडचणीत आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. हा उद्देश म्हणून संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन हे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली केलं जात आहे आणि याच्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर पुढे राज्यामध्ये राज्यस्तरावर विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी आणि राज्य सर्व सरकारी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे या बाबतीतही आंदोलन केलं जाते. आज चौफुला या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते संघटना RPI यांच्या वतीने दूध दरवाढ प्रकरणी दुधाला 10 रुपये अनुदान आणि दूध पावडरला 50 रुपये अनुदान मिळावे यासाठी स्वामी आपल्या रयत क्रांतीचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे नेते भानुभाई शिंदे, सरफराज शेख, सयाजी मोरे या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहिले. आपण जर शासनाने जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यांचा पुढील दिशा काय असेल आपण त्यांना विचारणार आहे ना. आज राज्यामध्ये पाण्याच्या बाबतीपेक्षा सुद्धा दुधाला कमी बाजारभाव मिळत आहे. अक्षरशः 15-16 रुपये 17 रुपये लिटरला बाजार मिळत आहे व पाण्याची बाटली 20 रुपये लिटर आहे. तरी सुद्धा राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. वेळोवेळी आंदोलन करून निवेदन देऊन सुद्धा राज्य सरकारने अद्याप दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलेला नाही आहे. त्यामुळे आज राज्यभर महायुतीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन पुकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून चौफल्यावरती आज महायुतीतर्फे व रयत क्रांती संघटनेतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा तहसीलदार साहेब व स्थानिक PI साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. एवढं करूनही जर शासनाने निर्णय घेतला नाही दुधाला प्रति लिटर 30 रुपये बाजारभाव व दूध बुट्टी निर्यातीला 50 रुपये किलोला अनुदान जर नाही दिलं तर उद्यापासून अतिशय आक्रमकपणे आंदोलन करण्यात येतील. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.